म्हटलं तर दगडाच्या मूर्तीत म्हटलं तर मंदिरात आणि म्हटलं तर प्रत्येक सजीवात प्रत्येकाच्या हृदयात हा नैवेद्य प्रसाद देणाऱ्याचा जेवढा देव आहे तेवढाच रिकाम्या हातानं मनोभावे त्याला नमस्कार करणाऱ्याचा देव. देव चमत्कार करतो की नाही ठाऊक नाही पण त्याचं नाव म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला अशी ताकद देतो की त्याच्या हातून जे घडतं त्याला जग चमत्कार म्हणतो. कर्मकांडानं देव प्रसन्न होतो की नाही ठाऊक नाही पण कर्म हाच देव मानून जो पुढे चालतो त्याच्या पाठीमागे देव कायम उभा असतो. तसाही तो उभाच शतकानुशतक युगातच उभा आहे. आता कोणतंही शस्त्र नसताना शतकानुशतक 18 पगड जातीच्या लोकांना एका भावबंधात बांधून ठेवले आहे. तो दिसतो असं कोणीच सांगू शकत नाही पण तो असतो हे प्रत्येक जण सांगू शकतो. तो असतो आपल्या आजूबाजूलाच पण आपल्याला दिसे याची खात्री नसते. कदाचित आपल्यातही असेल, तुमच्यातही असेल किंवा माझ्यातही असेल. शिवाय खरं तर संगीताजी आहिर, बारागिरीजी, दिग्दर्शक चंद्रजी दिलाटर, अभूजी, कॉस्मॉस बँकेचे काळेसाहेब, एक खूप आनंदाची गोष्ट आहे की या पद्धतीने जसं तुम्ही म्हणाला शौर्य पराक्रम त्याच्यासोबत, कारण आपण काय म्हणतो महाराष्ट्र हा जसा शक्तीचा आहे तसा भक्तीचा सुद्धा, आणि त्यामुळे शतकानुशतक जी भागवत धर्माची पताका हातात राहिली तेव्हा जरी तलवारी म्यान झाल्या होत्या तरी मूठ वळलेली ठेवण्याचं काम या भागवत धर्माच्या पताकेने केलं. आणि आत्ताची जी सामाजिक परिस्थिती आहे या सामाजिक परिस्थितीला पुढे जात असताना खरं तर पांडुरंगाचं विठ्ठलाचं एक फार मोठं आकर्षण हे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात असतं तसं माझ्याही मनात आहे. पण ते आकर्षण असण्याचं एक आणखी महत्त्वाचं कारण आहे हातात कोणतंही शस्त्र नसलेला देव. हातात कोणतंही शस्त्र नसताना सुद्धा युगानुयुग शतकानुशतक प्रेम दया शांती क्षमा या तत्वांवर पिढ्यानपिढ्यांना बांधून ठेवण्याचं काम जे केलेलं आहे. आणि त्यामुळे आजकाल अचानक जे द्वेषाचं वातावरण दिसतं की शस्त्राचं उत्तर जर शस्त्राने दिलं तर कधीच उत्तर मिळत नाही, त्यातून प्रश्न निर्माण होतात. आणि त्यामुळे या द्वेषाचं या शस्त्राचं उत्तर ज्या भक्तिमार्गानं द्यायची गरज आहे आणि त्या भक्तिमार्गानं देत असताना जो सदाचार असेल, जो सन्मार्ग असेल, जे सत्कर्म असेल त्याच्यावरच्या या पुढच्या पिढीचा समाजाचा हा विश्वास बसवण्यासाठी भागवत धर्माचं असेल, वारकरी संप्रदायाचं असेल, एक फार मोठं योगदान आहे. आणि ते योगदान मला कायम असं वाटतं की हा केवळ भक्तिमार्ग नाही तर सर्वसामान्य माणसासाठीचा हा सोपा भक्तिमार्ग आहे ज्यातून निरंतर समाज प्रबोधनाचं काम होत राहिलंय. आणि या धारेत कुठेतरी असणारा हा सिनेमा करायला मिळतो मला वाटतं कलाकार म्हणून हे खरोखर ही भाग्याची आणि ही आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद.